मी कोकणची कन्या सपना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्ही आलेलो आहेत आता क्रिसमस वेकेशनसाठी गावी. तर गावचा व्हिडिओ हा बनवते की आम्ही तुम्ही बघितलं की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी आली होती, त्यावेळेला तुम्हाला घराचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर घराच्याच बाजूला आता नारळाची झाड आहेत, तर त्याची देखभाल पहिल्यांदा कशी केली जाते, त्यानंतर त्याला झाडाचा नारळ कसे येतात, तर त्याचं आता जे म्हणजे कट्टा आहे तो बाजूला बांधण्याचं काम चालू आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते तर त्याची प्रोसिजर काय काय आहे ते. तर इकडे आता जी नारळाची झाडं आहेत ना, तर त्याच्याखाली आता आपल्याला म्हणजे कट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी साठेल यासाठी. इथे एक नारळाचं झाड आहे, तर इथे मंगेशना आता ओलं करून घेत आहेत ते, म्हणजे ती जागा आहे ती ओली करून घेत आहेत. म्हणजे कामाला एकटे काका आहेत ना, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कट्टा करून द्याल काय, तर ते हा बोलले, तर ते आलेत आता. तर त्यांनी माती वगैरे टाकून गेलेले आहेत, तर इथे थोडीशी ओलं करून ठेवत आहेत. त्यानंतर इथे बघू शकता आजूबाजूचा परिसर. तिथे वाटणी गेलंच काय, त्यांना आपण आणलेलं सहा मेहनत करूची लागता, नुसती फळा मिळत नाही. फळ मिळत नाही, तुम्ही काय करताय? फळ लागताय का मग माणसा गावत नाही कामा करू माहिता, पकडून पकडून आणूच लागतं पकडून माणसांचा. बाबा जोग गेले येतले थोड्या वेळा इकत आणलेला आणि केलेला सारखाच खर्च. पण काय आपल्या झाडाचा फळ दिसला ना की बरा वाटत म्हणून माणूस करता. होय आपला तर आपलं तरी पण काढून खाऊ शकतो, इकत आणला आणि ह्या सेमच पडतात. पण आपला कसा आपल्या झाडाचा खाऊ बरा वाटत, वाईट मन समाधानी वाटत बघले म्हणून तर कलूचा हे फळ येते काय त्याच्यात. पिशवी काय ठेवली कसली केलं ना घालू ना कोंबडी कधीच नाही, ते बुडी होती ना लावलेली एका मग करण खेळी ठेवले नाही पिशवी प्लास्टिकच वर टाकलेली होतो ना याच्यावर पावसाळी म्हणजे ती सोपटा सगळी नाही तर एवढ्या राजून कोंबड्यांनी इसकडून ठेवले नसते अशी त्यांना. तर हे जे काका आहेत ना इकडे बघू शकतात ते कट्टा बांधणार आहेत आणि हे इकडे मग अशी ओलं करून ठेवलं मंगेश यांनी, त्यांनी माती आणून ठेवली त्या काकांनी. आणि हा जो वेल दिसतोय ना तुम्हाला, तर हा आहे मिरवेल आहेत, म्हणजे जी आपण गरम मसाल्यामध्ये वापरतो ना, तर काळी मिरी, तर त्याची वेल आहे ती. तर ती थोड्या दिवसानंतर आता मिरी काढायची आहे ती, म्हणजे काढून घेते ससवे. आणि घराच्याच पाठीमागच्या बाजूला म्हणजे आमचा जो कट्टा येतो म्हणजे आतला परिसर आहे तो परड्यामध्ये, तर ही अशी झाडं आहेत आणि कट्टा बांधून थोडं ऑलमोस्ट होत आलेलं आहे आता. आणि हेच त्यांनी सकाळी माती आणून टाकली दुपारपर्यंत, त्यानंतर आता सावली येईल त्याच्यामुळे कसं आतमध्ये करून घेत आहे ती कट्टा मस्त असा. हा हे बांधून झालेलं म्हणजे आता ह्याला कसं पाणी बिणी सोडायचं म्हणजे कसं बाहेर जाणार नाही, त्यानंतर खत वगैरे घालायचं असते. तर ह्याच्या पाठीमागची मेहनत खूप सारी असते, कारण की तुम्हाला माहिती आहे की कोकणामध्ये नारळाची झाडं त्यानंतर आंबे वगैरे जास्त लागतात, तर त्याच्या पाठीमागची मेहनत ही खूप सारी मेहनत आहे. आणि नारळाला आमच्या खूप सारे नारळ पण लागलेले आहेत आता. आणि चप्पल बांधलेले म्हणजे असं बोलतात की चप्पल बांधल्याने नारळ धरतात, तर ही ते असा कट्टा मस्त असा कट्टा बांधून झालेला आहे आणि चप्पल पण तिथे बांधलेले आहेत. आणि सासरे पण आमची देखभाल करायला आलेले आहेत थोडं, म्हणजे व्यवस्थित झालं का नाही बघायला. आता दुसऱ्या झाडाला तिकडे दुसरं नारळाचे झाड आहेत ना तिथे कट्टा बांधतायत, म्हणजे खूप खूप झाडं आहेत आंब्याची नारळाची त्याच्यानंतर केळीची, आणि बघू शकतात खूप नारळ लागलेले आहेत. हे आमचे स्वतःचे म्हणजे जे असतं ना स्वतःच्या झाडाला नारळ लागल्यानंतर जे सुख वेगळं असते. आणि कोकणामध्ये नारळाची तर शेती खूप सारी असते, तर त्याच्यानंतर हे नारळाचं जे त्याच्या पाठीमागची मेहनत आहे ती म्हणजे थोडीशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली की काय काय प्रोसिजर करावी लागते. तर इकडे मंगेश रेंजमध्ये थांबलेले आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.